चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या विशाल खेत्रे यास गुन्हे शाखेने अटक केली आहे. औरंगपुरा इथल्या सुलभ शौचालयामध्ये काही दिवसांपूर्वी चाकूचा धाक दाखवून एका व्यक्तीला लुटण्यात आलं होतं. याच प्रकरणातील आरोपी हा महात्मा फुले चौकात फिरत असल्याची माहिती गुप्त बातमीदारानं पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना दिली होती. या माहितीवरून गुन्हे शाखेच्या पथकानं तातडीनं त्या ठिकाणी धाव घेतली व विशाल संजय खेत्रे याला अटक केली. अधिक चौकशी केली असता चाकूचा धाक दाखवून लुटमार केल्याची कबुली त्यानं दिली. दरम्यान पोलिसांनी अभिलेख तपासला असता त्याच्या विरुद्ध क्रांती चौक पोलीस ठाण्यात यापूर्वीही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचं समजलं. पुढील चौकशीसाठी आरोपी विशाल खेत्रे याला क्रांती चौक पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आलं आहे.